पोलीस ठाणं म्हटलं तर तिथे गुन्हेगारांचा वावर असं चित्र नेहमीच आपल्यासमोर उभं राहतं. मात्र औरंगाबादच्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या लहान मुलांचा वावर दिसून येतोय. कारण या पोलीस ठाण्यामध्ये चक्क मुलांची शाळा भरते. आता तुम्ही म्हणत असाल पोलीस ठाण्यात शाळा कसं भरू शकते, तर ही बातमी आधी नीट पहा. हे औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर पोलीस ठाणं, जिथे आजूबाजूच्या झोपडपट्टी परिसरातील गरीब मुलांसाठी कम्युनिटी पोलीस अंतर्गत एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेचे क्लास सुरू करण्यात आलेले आहेत. इंग्रजी भाषेचे तज्ज्ञ SP जवळकर हे विशेष वर्ग घेत असतात. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 15 दिवसांसाठी 12 विद्यार्थ्यांची ह्या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली. सकाळी 9 ते 11 या 2 तासांमध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीत हे विशेष वर्ग भरवले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची भीती निघून जावी, त्यांना भाषा शिकण्याची गोडी लागावी याकरता प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलीस आयुक्त माननीय निखिल गुप्ता सरांच्या संकल्पनेतून कम्युनिटी पोलिसिंगचा भाग म्हणून अस्लम एरियातील मुलांकरिता 15 दिवसाच्या प्रायोगिक तत्वावरती पुंडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरू केलेले आहेत. अतिशय उत्स्फूर्त पालकांचा आणि मुलांचा सहभाग आहे. त्यामध्ये श्री SP जवळकर हे खडाचे शिक्षक तळमळीने समर्पित भावनेने सामाजिक दायित्व निभावून एक इंग्रजी भाषेवरती प्रवृत्त असलेले शिक्षक आम्हाला मिळालेले आहेत. हा एक सुवर्णयोग आहे आणि आज क्लासेसचा 6वा दिवस आहे. पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या असाच उत्स्फूर्त सहभाग राहिला तर हे क्लास आम्ही 3 महिन्याकरता याला कीप इट अप करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहोत. खूप मुलं चांगले इंटरेस्टने शिकत आहेत. इंग्रजी ही एक ग्लोबल लँग्वेज आहे. UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांचा टक्का वाढावा, त्यांना इंग्रजी भाषेचा अडसळ मोठं गोल अचीव करण्यासाठी ठरू नये या उद्देशाने आम्ही हे क्लासेस सुरू केलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. तर गेल्या 6 दिवसांपासून हे विशेष वर्ग भरवले जात आहेत. आधी इंग्रजी भाषेची भीती वाटत होती, आपण कसं बोलावं, भाषा कशी शिकावी असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना होते. मात्र गेल्या 6 दिवसात या विद्यार्थ्यांना आता भाषा शिकण्यात मजा वाटू लागली आहे. इथे आल्यावर अनेक शब्दांचे योग्य उच्चार समजू लागले आहेत. दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे इंग्रजी भाषेतील शब्द आता सहजरित्या बोलता येत असल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. म्हणजे मला काहीच म्हणजे मला काहीच म्हणजे येत नव्हतं. तर सरांनी मला ओनी आम्ही सगळे अनियनला अनियन म्हणत होतो, तर सरांनी आम्हाला अनियन म्हणायला शिकवलं आणि आम्हाला AM आणि PM फुल फॉर्म माहीत नव्हता. सरांनी तो आम्हाला AM आणि PM फुल फॉर्म सांगितला आणि आम्हाला आणि आम्हाला व्हेजिटेबल्सचे पूर्ण नावं माहीत नव्हते, तर सरांनी आम्हाला पूर्णपणे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. माझं नाव यश विष्णू म्हस्के, राहणार विश्रांतीनगर. पहिलं इथं आलो तर इंट्रोडक्शन येत नव्हतं, सरनी शिकवल्याच्या नंतर यायला लागलो. माय नेम विशाल, माय क्लास 6th स्टँडर्ड, माय लोकॅलिटी विश्रांतीनगर गल्ली नंबर 3, इन माय फादर प्लम्बर इज माय मदर हाऊस फ्लॅट. म्हणजे काहीच करत नव्हतो. पहिला आम्ही असं म्हणतो रात्रीचे 12 वाजेपर्यंत असं म्हणत होतो. सरांनंतर शिकवल्यानंतर AM म्हणजे अँटी मेडियम, PM म्हणजे पोस्ट मेडियम हे शिकवलं असतं. आणि शिस्त कशी राहिला, सगळ्या काय सांगितलं शिस्तीमध्ये. सरांनी रांगीचा पलाज असं चांगलं शिकवलं. गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी क्लासेस लावणं शक्य होत नाही, त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी राबवलेला हा उपक्रम त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरत आहे. औरंगाबादहून मोसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र.